कोल्हापूर जिल्ह्यातील कृषी पंपधारक शेतकरी आणि सहकारी पाणीपुरवठा संस्थाचालक सव्वीस सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार आहेत अशी माहिती संपर्क प्रमुख विक्रांत पाटील आणि माजी आमदार संजय बाबा घाटगे यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली शेतकऱ्यांना सरसकट मोफत वीज मागणी तसंच थकीत वीज बिल माफीसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे राज्य शासनानं नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या सर्व कृषी पंपांना मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे याचबरोबर शेती वीज बिल एकतीस मार्च दोन हजार पर्यंत माफ करण्यात येणार आहे मात्र या, या निर्णयात अनेक त्रुटी असल्यामुळे त्याचा लाभ बहुतांश शेतकऱ्यांना घेता येणार नाही सहकारी पाणीपुरवठा संस्थांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला नाही राज्यातील सर्व सहकारी पाणीपुरवठा संस्थांचे सभासद शेतकरी अल्पभूधारक आहेत यामुळे एकूण अश्वशक्तीचा विचार केल्यास शेतकऱ्यांच्या वाट्याला केवळ एक ते दोन अश्वशक्ती येतात त्यामुळे सहकारी पाणीपुरवठा संस्थांना मोफत वीज योजनेचा लाभ मिळाला नाही तर संबंधित शेतकऱ्यांवर अन्याय होईल याचबरोबर सहकारी पाणीपुरवठा संस्थांनाही मोफत वीज मिळावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशननं केली यासाठी ते संघर्ष याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील कृषी पंपधारक शेतकरी आणि सहकारी पाणी पुरवठा चालक सव्वीस सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वेळ ठिया वे आंदोलन करणार आहेत अशी माहिती संपर्क प्रमुख विक्रांत पाटील आणि माजी आमदार संजय बाबा घाटगे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली पत्रकार परिषदेला बाबासाहेब देवकर मारुती पाटील यांच्यासह इरिगेशन फेडरेशनचे पदाधिकारी उपस्थित होते